सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। वटपौर्णिमेच्या निमित्तानं द सेव्हियर सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी तालुका युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं सावंतवाडी नरेंद्र डोंगर परिसरात बीजारोपण आणि वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी जांभूळ, गुलमोहर, काजू यांसारखी विविध झाडं लावण्यात आली। जंगलतोडीचे परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत। घट्ट्या वनांमुळे पावसावर याचा परिणाम होतोय। द सेव्हियर सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी तालुका युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगर परिसरात बीजारोपण आणि वृक्षारोपण करण्यात आलं। तसेच हा उपक्रम जिल्हाभर राबवण्याचा मानसही या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला। या संकल्पनेला नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहनही करण्यात आले। या मोहिमेत सागर नाणोसकर, अजित सावंत, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, चिन्मयी नाईक, प्रणिता कोटकर, विनय वाडकर यांच्यासह अनेक मुलांनी सहभाग घेतला। खरं तर आपलं खरंच खूप भाग्य आहे की आपण कोकणवासी आहोत, कारण कोकणासारखा निसर्ग संपन्न भाग आम्हाला लाभलाय। पण हा भाग थोड्या काही वर्षातच, जास्त वर्ष नाही लागणार, काही वर्षातच विदर्भ किंवा मराठवाडा होण्यात वेळ लागणार नाही, त्यामुळे आपण वेळीच जागृत झालं पाहिजे। आपण मोस्ट ऑफ सगळी झाडं तोडतोय आणि तिथे टॉवर्स उभारतोय किंवा तिथे बिल्डिंग्स बांधतोय, घरं बांधतोय, ओके मान्य आहे, डेव्हलपमेंट व्हायलाच हवी। पण तुम्ही जर एखाद्या ठिकाणची झाडं तोडलात तर जी झाडं तोडली आहेत ना तेवढी झाडं नको, त्याच्यापेक्षा निम्मे झाडं दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावा किंवा तुमच्या आवारात लावा आणि झाडांचं संवर्धन करा। आणि मुख्यतः मळगाववाटी जे तुम्ही बॉटल्स वगैरे टाकता तर त्या न टाकता त्याचा योग्य तो डिस्पोज करा, कारण खरंच काल खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला बॉटल्स आणि अन्य घरातील कचरा सापडला। सावंतवाडीमध्ये अनेक कचरा कुंडे आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही त्याचा डिस्पोज करू शकता, एवढंच आमची सगळ्यांचीच इच्छा। सावंतवाडी शाखा आणि पंचक्रोशी मित्र मंडळ यांच्या सहयोगाने आम्ही इथे 2 दिवसीय पर्यावरणीय मोहीम राबवली। पहिल्या दिवशी आम्ही 15 जून रोजी आम्ही मळगाव घाटामध्ये ही मोहीम राबवली। तिथे आम्ही कचरा निर्मूलन आणि कचरा खूप जास्त झालेला तिथे आणि काचेच्या बॉटल्स, दारूच्या बॉटल्स, प्लास्टिक बॉटल्स ह्या सगळ्या खूप जास्त होत्या, तर ते सगळं काढून दुर्गंधी येत होती, तरीसुद्धा सगळ्यांनी खूपच छान तिथे मोहीम राबवली आणि ही खूपच छान मोहीम आमची संपन्न झाली। तसंच आज 16 जून दिवशी आज इकडे नरेंद्र डोंगरावर आम्ही झाडं लावण्याचं वृक्षारोपण आणि बिया रोपणाचं आम्ही काम केलं, तर तिथे आम्हाला लायन्स क्लब, नगरपालिका आणि वनखात्याचा खूप जास्त सहकार्य लाभलं, त्यासाठी आम्ही सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। आम्ही इथे अननसाची झाडं प्रामुख्याने लावली ती यासाठी कारण माकडं इथे बरीच आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्याचा उपद्रव घरामध्ये होताना दिसतो, त्यासाठी आम्ही माकडांना इथल्या इथे खाद्य मिळावं म्हणून आम्ही माकडांसाठी इथे अननसं लावली आहेत। तर सगळ्यांनाच आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी या मोहिमेमध्ये आम्हाला सहकार्य करावं। आज नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण आणि बीजारोपणाचा आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि तो कार्यक्रम अशासाठी केला आहे की झाडांची वृक्षतोड आणि झाडं ही खूप तोडली जात आहेत आणि त्याच्यामुळे जमिनीची धूप होऊन बऱ्यापैकी गर्मीचा त्रास लोकांना आणि जनतेला होत आहे आणि पाण्याचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचप्रमाणे इथे बरेचसे लोक दारू पिऊन बॉटल असतील, प्लास्टिक बॉटल असतील हे टाकून खूप कचरा केलेला आहे आणि यावर पण आम्ही सर्वच मित्र परिवार मिळून एक दिवस स्वच्छतेची मोहीम या नरेंद्र डोंगर परिसरात करणार आहोत आणि त्याचबरोबर इथे विस्तीर्ण अशा या झाडांच्या वनात मारुतीचं मंदिर आहे आणि हे खूप पूर्वकालीन आहेत आणि त्याचा लोकांना परिचय व्हावा आणि जनजागृती व्हावी यासाठी इथे लोकांनी यावे आणि स्वच्छता मोहीम करावी, स्वच्छता न करता इथे काहीतरी चांगलं होईल या उद्देशाने सगळ्यांनी प्रयत्न करावे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।